जय महाराष्ट्र। शिवसेना प्रमुखांना वंदन। गेल्या 8 दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये ज्या काही घडामोडी चाललेल्या आहेत, या घडामोडींचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन, काही वरिष्ठांच्या सूचनेनुसार कोल्हापुरातील एक गुंड, जो स्वतःला गुंड म्हणतो पण त्याच्यात काय दम नाही, दुसऱ्यानं 302 गुन्हा केला, खरं मी केला म्हणून आत गेला, बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे शिवसेनेच्यावरती असणारे पोस्टर फाडत आहे, त्याला मी इशारा देतोय, तू गुंड आहेस, कारण मी सुशिक्षित गुंड आहे, ते रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर आणि हे बाकीचे सगळे खेळ बंद कर, नाहीतर माझ्यासारखा सुशिक्षित गुंड ज्यावेळी बाहेर पडेल ना, त्यावेळी तुला पळताभुई थोडा केल्याशिवाय राहणार नाही। माझं या शिवसेनेसाठी गेल्या 36 वर्षांमध्ये जे योगदान आहे, या कोल्हापूर जिल्ह्याच्या कुणाचं नाही आहे। शिवसेना मी घडवलेली आहे। 2004 साली ज्यावेळी नारायण राणे सोडून गेले त्यावेळी शिवसेना संपली होती आणि मी काय केलंय मला माहित आहे। माझं पदाधिकाऱ्यांना देखील आव्हान आहे, वैयक्तिक द्वेषाचा फायदा कोण घेत असेल, शिवसेनेचं नुकसान होत असेल, तर यांना पाठीशी घालू नका। शिवसेना मी सोडली नाही आहे, आम्ही शिवसेनेतच आहोत। आणि म्हणून शेवटचा इशारा देतोय, जर तुम्हाला बघायचं असलं तर बघा, राजेश क्षीरसागर एवढा कमजोर नाही आहे, हा एकनाथ शिंदेंचा पट्टा आहे, त्याला सोडणार नाही मी, एवढं लक्षात ठेव। जय महाराष्ट्र।